स्वागत so, आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर विद्यार्थी मित्रांनो बघा आज मी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आले आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सर्वांचे प्रश्नाचे उत्तरं देणार आहे तुमचे डाऊट्स क्लिअर करणार आहे तर बघा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना अशी आहे तुम्ही जर व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण की तुम्हाला नंतर वेळ मि वेळ मिळणार नाही आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला दाबा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील त्याचबरोबर बी एम सी कामगार भरतीविषयी संपूर्ण अभिज्ञान आहे एकमेव चॅनल आहे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांचे प्रश्न घेतलेले जे की मला वारंवार विचारले जातात ते प्रश्न मी आज घेतलेले आहेत तर पहिला प्रश्न असा आहे की अजून एक लिस्ट लागणार का आणि दुसरा प्रश्न असा आहे एकशे चौदा पदांचे काय झालं म्हणजेच दोन हजार वीसचे वडवाई भरतीचं काय झालं तर त्याविषयी खूप महत्त्वाची सुद्धा माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा मित्रांनो तुम्ही म्हणाल की अजून एक लिस्ट लागणार का आता जी लिस्ट लागलेली मित्रांनो मी तुम्हाला काल विडू टाकलं आहे अठ्ठ्याहत्तर विद्यार्थ्यांची लिस्ट लागली होती तर ती लिस्ट कोणती होती मित्रांनो अनुउपस्थित राहिल्यामुळे म्हणजेच ते विद्यार्थी गैरहजर राहिल्यामुळे त्यांची ती लिस्ट लावली त्यांचे त्यांची नावं त्या भरतीमधून वगळण्यात आलेले आहे आता बघा मित्रांनो त्या अगोदर एकशे बावन्न विद्यार्थ्यांची लिस्ट लावली होती निवड यादी लावली होती त्यामध्ये अठ्ठ्याहत्तर उमेदवार हे गैरहजर राहिले आणि त्यामुळे ती यादी लावली आहे आता तुम्ही म्हणाल अजून एक एक लिस्ट लागणार का तर बघा त्याचं तुम्हाला उत्तर मी सांगणार आहे आता पुढचा प्रश्न मी तुम्हाला घेत आहे मित्रांनो बघा दोन्हींचं रिलेशन असं आहे की एकशे चौदा पदांची काय झालं तर तुम्ही म्हणाल एकशे चौदा पदांची काय सर्वांना हाच प्रश्न पडला आहे दोन हजार वीसच्या वडवाई पदांचं काय झालं तर त्याचं असं मित्रांनो बघा आता जी एक लिस्ट लागणार आहे पुढची तर ती लिस्ट मित्रांनो दोन हजार वीसची सुद्धा असू शकते किंवा दोन हजार सतराची सुद्धा असू शकते ही खुशखबर तुमच्यासाठी असणार आहे आता एकशे चौदा पदांची प्रक्रिया ही चालू झालेली आहे एकशे चौदा पदांचा रिझल्ट लवकरच घोषित होईल जर ती लिस्ट दोन हजार सतराची असली तर एकशे चौदा पदांचे काम हे चालू झालेलं आहे आता मनुष्यबळ हे उपलब्ध झालेलं आहे तुम्ही म्हणाल मनुष्यबळ उपलब्ध होत नाही आहे होत नाही आहे झालं नाही असं मी तुम्हाला वारंवार सांगत होतो तर ते खरं होतं मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर मुंबईमधली परिस्थिती खूप खराब आहे त्यामध्ये कॅन्टोन्मेंट झोन खूप जास्त होत आहेत त्यामुळे मुंबईची परिस्थिती ही बिकट बनलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे मनुष्यबळ तेव्हा नव्हतं आता थोडे थोडे आहे मित्रांनो तेसुद्धा कसं आहे ते की हप्त्यामधून एक एक माणसाला एक एक दिवस बोलवलं जात आहे त्यामुळे सुद्धा मनुष्यबळ त्यांच्याकडे थोडं कमी आहे त्यामुळे सुद्धा ही लेट होत आहे प्रक्रिया चालू झालेली आहे पण रिझल्ट हा थोडासा लेट लागेल पण लवकरच घोषित होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे एकशे चौदा वाढवय पदांचं रिझल्ट आता लवकरच घोषित होणार आहे आता मित्रांनो पुढचा प्रश्न असा होता की एक अजून एक लिस्ट लागणार का तर अजून एक एक लिस्ट लागू शकते कारण की अठ्ठ्याहत्तर उमेदवारांची त्याने लिस्ट लावली तर ती लिस्ट वगळून आणखी एक निवड्या यादी ते लावू शकतात आता ती निवड यादी मित्रांनो दोन हजार सतराची ते लावतात का ता दोन हजार वीसच्या एकशे चौदा पदांची निवड यादी लागतात हे कन्फर्म नाही आहे आता ती लिस्ट लागणार आहे त्या लिस्टकडे आपण बघायचं आहे आता एकशे चौदा पदांची लिस्ट लागते का अठ्याहत्तर उमेदवारांची लिस्ट लागते किंवा त्याहून जास्ती पदांची लिस्ट लागते हे आपल्याला आता बघावं लागेल तर मित्रांनो तुमचे डाऊट्स हे क्लिअर झालेले असतील की एकशे चौदा पदांचं काय रिझल्ट करावा लागणार तर रिझल्ट लवकरच घोषित होणार आहे प्रक्रिया चालू झालेली आहे आणि महत्त्वाचा म्हणजे अजून एक आ, आए, क्लिक लिस्ट लागणार का हा सुद्धा प्रश्न इथे सॉल्व्ह झालेला आहे दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला दिलेले आहे दोन्हींचे प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाले असतील आणि तुम्हा सर्वांसाठी एक महत्त्वाची सूचना तुम्हाला अशी आहे तुम्हाला काहीही शंका असेल तर कमेंट्स करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला खाली जे जॉईन बटन दिले आहे मित्रांनो तर जॉईन बटनवर क्लिक करून जर तुम्ही आपली मेंबरशिप घेतली आपल्या दोन्हींच्या परिणामात सहभागी झाला तर त्यामध्ये मी तुम्हाला स्वतः कॉन्टॅक्ट करतो स्वतः तुम्हाला मी संपूर्ण मार्गदर्शन करतो जर तुम्ही जॉईन बटनावर क्लिक करून आपली मेंबरशिप घेऊ शकता आपल्या दोन तीनच्या सहभागी होऊ शकता तर त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करत असतो आता बघा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ हेल्पफुल नॉलेजफुल असला वाटला असेल आणि तुमचे प्रश्न यामधून सुटले असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण की तुमच्यासाठी हा खास करून मी व्हिडिओ बनवला होता व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलाईन दाबा कारण की बीएमसी कामगार भरतीविषयी संपूर्ण अपडेट मी तुम्हाला देत राहतो नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो आणि अपडेट तुम्हाला देत असतो तर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका बेलायकन दबाला विसरू नका व्हिडिओ शेअर जास्त जास्त करा आणि लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील चेडोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद